आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. ज्याला आपण कालचक्र म्हणतो ते कालचक्र कसं फिरतं हे आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळतं. कारण 40 वर्षापूर्वी 1984 साली याच भागामध्ये माओवाद्यांनी सर्वात मोठं अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनात त्यांनी जाहीर केलं होतं की भारताचं संविधान आम्हाला मान्य नाही, भारताची लोकशाही आम्हाला मान्य नाही, भारताचं आणि महाराष्ट्रातलं सरकार आम्हाला मान्य नाही आणि आम्ही आमचं सरकार चालवणार आणि आम्ही आमचं राज्य प्रस्थापित करणार. आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं की माओवादाने ग्रसित असलेला गडचिरोली जिल्हा विकासामध्ये मागे मागेच जात गेला आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या जीवावर या ठिकाणी मुठभर लोकांनी केवळ आपलं स्वतःचं भलं केलं पण त्या सामान्य आदिवासीचं, त्या सामान्य दलिताचं, त्या सामान्य माणसाचं भलं मात्र होऊ शकलं नाही. आज 40 वर्षानंतर त्याच ठिकाणी त्या सामान्य आदिवासीच्या हाताला काम देण्याकरता आणि त्याला समृद्ध करण्याकरता हे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि अतिशय चांगला प्रकल्प सुरजागड इस्पातचा या ठिकाणी आपण तयार करतो आहे. भारताच्या संविधानाची ताकद काय आहे हे आजच्या कार्यक्रमातनं आपल्याला पाहायला मिळत आहे.